गुलाबी थंडी आणि दाट धुके असे मनमोहक वातावरण सातपूरकरांनी मंगळवारी अनुभवले। वातावरणात गारवा वाढल्यामुळे थंडीपासून बचावासाठी ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्या होत्या। सकाळी 10 वाजेपर्यंत सातपूर शहरामध्ये धुक्यामुळे सूर्यदर्शन झाले नव्हते। गेल्या 3 ते 4 दिवसापासून शहरामध्ये थंडीची तीव्रता वाढत आहे। मंगळवारी तर सातपूरकरांनी गुलाबी थंडी सोबतच दाट धुके व दवबिंदू अशा मनमोहक वातावरणाचा अनुभव घेतला। सातपूर या भागात मंगळवारी सकाळी सगळीकडे धुक्याची चादर पसरली होती। पहाटेपासूनच शहरासह परिसरातील दाट धुके पसरले होते। धुक्यामुळे शहरातील रस्ते सुद्धा दिसत नव्हते। वाहन चालकांना रंगाचा अंदाज येत नसल्यामुळे वाहतूक संथ गतीने सुरू होती। 15 ते 20 फुटांवरील घरे वाहनेही धुक्यांमुळे दिसत नव्हती, त्यामुळे वाहनांचे दिवे सुरू ठेवण्याशिवाय चालकांसमोर पर्याय नव्हता। उशिरापर्यंत दाट धुक्याचा अंमल असल्यामुळे सकाळी 10 वाजेपर्यंत सूर्यदर्शन झाले नव्हते। कडाक्याच्या थंडीपासून वाचण्यासाठी अनेक ठिकाणी शेकोटे पेटवल्याचं चित्र दिसत होते। तसेच वाढत्या थंडीमुळे नागरिकांना उबदार कपड्यांचा आधार घ्यावा लागत आहे। एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सिद्धार्थ लोखंडे, सातपूर।